तर जय जय गुणवंत मित्रांनो, आपल्या बरोबर आहेत जे जे जी फिल्म चॅनल आणि आपण पाहत आहात गुणवंत बाबा अंबानी आवळी संस्थान। तर मित्रांनो, आज या ठिकाणी पवन महाराज मालेगाव वाशिममधून आलेले आहेत। मित्रांनो, आपण पाहू शकता अंबानी आवळी या ठिकाणी पवन महाराज हे गुणवंत बाबा यांचं दर्शन घेत आहेत। आपल्याला आम्ही लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, आपण पाहू शकता अंबानी आवळी संस्थानमध्ये पवन महाराज हे गुणवंत बाबा यांची पूजा अर्चना करत आहे। मित्रांनो, आपण पाहू शकता आणि त्यांचे सहकारी डॉक्टर साहेब जे जे गुणवंत। डॉक्टर साहेब, आपलं संपूर्ण नाव सांगा आणि पवन महाराज बरोबर आपण कसे जुडले एखादा प्रसंग सांगा। माझं नाव सचिन राजेंद्र सोनी। मी पहिल्या वेळेस जवळपास 6 महिन्याआधी देवाच्या दरबारला भेरा मंदिर इथे आलो होतो। तिथे बरेच असे प्रसंग आहेत जे की पाहून माणसाच्या काळजाला बसतील असे प्रसंग आहेत, ज्यांना प्रत्येकाच्या नशिबात नाहीत असं म्हणू शकतो। ज्यांचे आहेत ते आम्ही आहो, ते आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत आणि देवाचेही खूप आभारी होते। तर आज कशी काय इकडे एंट्री झाली लाखनवाडी मध्ये? आम्ही आलो। अच्छा अच्छा। आम्ही लाखनवाडीला कधीही आम्ही वेळ पाहून नाही होत, देवानी तिथून बोलवलं म्हणजे आम्ही पोहोचलो तिथे। तर डॉक्टर साहेब, तुम्ही आम्हाला सांगा, भेरा दरबारमध्ये भव्य असा मोठा प्रोग्राम होते आणि त्या प्रोग्रामचे मॅनेजमेंट कसं राहते, त्या दिवशी तुम्ही कसं काय मॅनेजमेंट करता आणि कोण्या दिवशी तो प्रोग्राम राहते, कृपया आमच्या भक्ताला सांगा म्हणजे जेणेकरून सगळ्या भक्तांना हे माहीत पडेल। मॅनेजमेंट म्हणजे आमच्या इथे जे सहकारी आहेत, सेवेकरी आहेत, त्यांचं एक खूप मोठा सपोर्ट म्हणा आणि सिस्टीम म्हणा राहिलं। पवन महाराज यांच्या जे जेवढी सेवेकरी आहेत आणि गावातली जेवढी मंडळी आहे त्यांचं त्यांच्याबद्दलचं प्रेम, त्यांच्यामुळे प्रत्येक कार्य जे आहे ते एकदम सुरळीत मार्गाने कार्य पार पडतातच। आणि तिथे जोही कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमात सर्व देवाची कृपा तर आहेच आहे, आनंदी आनंद आहेच आमचा। आणि दरवर्षी तुम्ही 4 वर्षापासून भेरा दरबार मालेगावमध्ये प्रोग्राम अटेंड करता, तर यावर्षी काय व्यवस्था होती आणि कसे कसे प्रोग्रामची रचना होती ते आमच्या भक्तांना सांगा। व्यवस्था 300 सेवाधारी असताना 300 महिला सेवाधारी तिथे उपलब्ध होते आणि एकही बाकी म्हणजे महिला सेवाधारींना सांभाळण्यासाठी त्यांना त्यांचं मॅनेजमेंट करण्यासाठी जवळपास 20 ते 25 सेवेकरी तिथे उपलब्ध होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळा कार्यक्रम पार पडलेला आहे। महिलांच्या सेवेदारीचा सपोर्ट रवी महाराज पुरी यांच्याकडून होता सर्व काही। तर आपण पवन महाराज यांच्यासोबत 2 मिनिट बोलून घेऊया। जे जे गुणवंत, तर जय जय गुणवंत महाराज। जय जय गुणवंत। भेरा दरबार खूप मोठा दरबार आहे आणि आमचं चॅनल पण तिथे आलेलं होतं, तर मॅनेजमेंट सांगा त्या ठिकाणचं कसं काय राहते। मॅनेजमेंटमध्ये सगळे बाबावर प्रेम करणारे सेवाधारी मंडळी आणि गावकरी मंडळी, मालेगावकरी मंडळी, भेरा दरबार गावकरी मंडळी, अनेक भक्त मालेगावचे किंवा फार लांबून लांबून जे बाबावर भक्तावर प्रेम करतात, बाबाच्या ज्या भक्त लोक त्याच्या प्रेमाने झालं एवढं मोठं कार्य। तर या ठिकाणी भरपूर असा महाप्रसाद होता आणि स्वतः आमचं चॅनल पण आलेलं होतं, तर त्या महाप्रसादाबद्दल महाराज काही। महाप्रसाद म्हणजे भक्तांना दान केलेलं। आणि किती लोकांचा भंडारा होता? तो भंडारा 51 पोथ्याचा भंडारा होता। 51 पोथ्याचा 71 क्विंटल वांगे। अच्छा अच्छा। मग एकताना दान दिलेलं त्याचं सहकार्य होतं। अच्छा अच्छा अच्छा। आणि दान द्यायला पण सहकार्य करायला पण भक्तच होते। आणि त्या ठिकाणी शेवटच्या दिवशी प्रोग्राम झाला ज्या दिवशी, तर कोणाचा प्रोग्राम होता? साजय सदांशिव। सदांशिव यांना भरपूर म्हणजे लय मोठा काही सहकार्य केलं त्यानं आणि असंच ते करतील असे शब्दही देऊन गेले ते, आणि असं सहकार्यही लाभवत यायचं भेरा दरबारला। बस एवढंच बोलून बस जय जय गुणवंत म्हणून। तर मित्रांनो, या ठिकाणी पवन महाराज आणि यांची टीम आलेली आहेच म्हणून आम्ही आमच्या चॅनलवर लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला।
तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये जय जय गुणवंत करा. बोल सद्गुरु गुणवंत भगवान की जय. जय जय गुणवंत, जय गुणवंत.